नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स। एक, निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका आणि मिठाचे सेवन कमी करा आणि दही, ताक, सॅलड इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा। दोन, साखरेऐवजी गुळाचा चहा प्या। शक्यतो कुठल्याही गोड पदार्थामध्ये साखरेऐवजी गुळ वापरा। गुळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तीन, दररोज सकाळी व्यायाम करण्याच्या अगोदर एक ग्लास कोमट पाणी किंवा कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध टाकून घ्या। त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते। चार, निरोगी शरीरासाठी सकाळचा नाश्ता भरपूर करा। कमीत कमी 7 तासाची झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या। पाच, भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये। त्यामुळे पोट खराब होण्याबरोबर इतर अनेक आजारही होऊ शकतात। सहा, शिळे अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराला कुठलेही न्यूट्रिशन मिळत नाही। उलट पोटाच्या समस्या निर्माण होतात। त्यामुळे शक्यतो जेवढे आपल्याला लागेल तेवढेच जेवण बनवावे। त्यामुळे अन्न शिळे राहणार नाही। सात, रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावा। चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो। आठ, जळजळ होत असेल तर एक ग्लास थंड दूध प्यावे। त्याने जळजळ कमी होते। नऊ, पोट दुखत असेल तर अर्धा ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून चिमूटभर मीठ टाकून प्यावे। त्याने पोटदुखी कमी होते। दहा, तुमच्या आहारात पुदिन्याची चटणीचा वापर जास्त करा। त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही। अकरा, डोळे निरोगी ठेवण्यासाठी गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्ष याचे सेवन करावे। बारा, दररोज दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे। त्यामुळे पचन लवकर होते आणि आरोग्य देखील चांगले राहते। तेरा, आवळा खाल्ल्याने व्हिटॅमिन सीची कमतरता भासत नाही। त्यामुळे आवळ्याचे सेवन करा। चौदा, सर्दी, खोकला आणि ताप असेल तर 1.5 कप दुधात हळद आणि आलं बारीक करून मिसळावं आणि काही वेळ ते उकळल्याने ते प्यावे। त्यामुळे सर्दी खोकल्याला आराम मिळतो। 15, दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने आतड्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात। 16, रोज सकाळी मुलांना भिजलेले बदाम सोलून द्यावेत आणि त्याचबरोबर एक ग्लास दूध प्यायला द्यावे। त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते। 17, लोखंडी कढईमध्ये भाज्या कराव्यात आणि आहारामध्ये पालकाच्या भाजीचे सेवन करावे। त्यामुळे आयर्नची कमतरता भासणार नाही। 18, फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा। जुने मळलेले पीठ आणि भाज्या वापरल्याने सांधेदुखीचा त्रास होतो। 19, दररोजच्या आहारात 1 चमचा कारळ्याची चटणी, जवसाची चटणीचे सेवन करा। त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते, ब्लड शुगर कंट्रोल होते आणि स्किनसाठी, केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। 20, पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल वापरू नये। त्याऐवजी स्टीलच्या किंवा कॉपरच्या बाटल्या वापराव्यात। त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते। 21, तांब्याच्या भांड्यातले पाणी पिल्याने आपल्या शरीरातील थायरॉईड कंट्रोल होते, ब्लड प्रेशर कंट्रोल होते आणि पचनक्रिया सुधारते। तर वरील आपल्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी पडतील अशा टिप्स कशा वाटल्या हे नक्की सांगा। आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विजयालक्ष्मी रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू, धन्यवाद।